महोदय नोंदी घेता है। बच्चूभो अध्यक्ष महोदय मला असं वाटलं होतं का काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा असं वाटलं का निधर मी आहे देवळात जाणार नाही मस्जिद देवागिवापासून थोडस दूर आहे म्हणून दुष्काळ पडतो पृथ्वीराजी होते म्हणून पृथ्वी चांगली सुखी राहील असं वाटत होतं पण तेव्हा दुखणं कायमच होतं। आता देवेंद्र म्हणजे त्याचं नाव इंद्रदेव असं आपण म्हणतो तरी पाऊस पडत नाही म्हणजे इंद्रदेवाचंच नाव देवेंद्र असं मला वाटतं। म्हणजे खाली पृथ्वीराजी होते तरी दुष्काळ वर ते देवेंद्र इंद्रदेव आहे तरी दुष्काळ। म्हणजे आपण पाहतो का पाऊस पूर्ण गेल्या 15-20 दिवसापासून बेपत्ता झाला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आखरी भाजपवाले म्हणा शिवसेनावाले म्हणा हे तसे पुजारी लोक आहे देवाधर्मारे मानणारे लोक आहे म्हटलं याच्या मनानं तरी देव ऐकन त्याच्या मनानं देव ऐकायला तयार नाही। म्हणजे तिकडे निसर्ग कोपला पण खालचा म्हणून आम्ही देव म्हणून कुठं कामी येईल का अध्यक्ष महोदय। ज्या दिवशी मी शाळेत गेलो आणि शाळेचा कार्यक्रम सुरू झाला अध्यक्ष महोदय आणि कार्यक्रम सुरू झाल्यावर 4-5 पावसाच्या सरी आल्या आणि जशा सरी आल्या अध्यक्ष महोदय तसेच आमचे शाळेतले पोरं नाचायला लागले 15 दिवसानं फक्त सर्या 4-5 पाण्याचे थेंब पडल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता अध्यक्ष महोदय जणू काही इंद्रदेव खाली आला असं वाटत होतं। या सरी जर वाढल्या तर मा बापानं जे कष्ट केले शेतात माली माय जे निनाले जाऊन पेरणी केली ते एक एक झाडाचं पीक आमचं वाचल्याशिवाय राहणार नाही आणि सगळा पाऊस जर पडला तर माझं या वर्षाचं दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। पण पाऊस आला आणि हुलकणे देऊन चालला गेला अध्यक्ष म्हणून। काल परवा आधी एक फोन आला मुंबईत पाऊस आहे का मुंबईत पाऊस आला म्हणजे 3 दिवसांना आपल्याकडे पाऊस येतं असं धीर असतं लोकांना। वीरेंद्र भाऊ माहित आहे आपल्याला तुम्हाला माहित आहे म्हटलं मी याला नाही म्हटलं तर आधीच चिंतेत पडन म्हटलं थोडीशी अभाय आहे तिथं म्हणे आमच्याकडे आहे अभाय दिसतं पण जाते कुठे माहित नाही। म्हणजे एका इकडे काळे ढग येतं आणि चालले जातं सरकार येतं आणि चालले जातं तशाच प्रकारनं ढगानं सुद्धा आता आपण पाहतो लपंडाव करणं सुरू केला। मित्र आपण पाहतोय का एकंदरीत हा सगळा विचार करत असताना तुम्ही आम्ही एसीमध्ये हे सगळ्या चर्चा करत असताना आज जर आपण शेतकऱ्याची प्रत्यक्ष खेळ्यात जाऊन जर अवस्था पाहिली तर वरचं ढग कोळलं आहे पाऊस आमच्या नशिबी नाही एका इकडे विहिरीला पाणी आहे तर बावनकुळे साहेब नाही आहे इथं विहिरीला पाणी आहे पण पाणी देता येत नाही 6-6, 2-2 तास फक्त लाईन भेटत। माझ्या तालुक्यातल्या त्या 70 डिप्या जळल्या मी बावनकुळे साहेबांना एसएमएस केला एमडी साहेबांना एसएमएस केला सहाय्यक निमंत्रक सहाय्यक अभियंत्याला एसएमएस केला उत्तर नील आहे एकही ओके म्हणून मला वाटलं काहीतरी येईल। सगळा शेतकरी त्या डिप्या भेटावा म्हणून त्या विद्युत कार्यालयात बसलेला आहे। महाराष्ट्रातला 75% गिरीश भाऊ महाजन म्हणजे जनाचे महाजन अध्यक्ष महोदय सरकार कुठलं असू द्या प्रश्न आम्हाला पुन्हा पडतोय का 75% आमदार लोक म्हणते जातीचा पाहिजे धर्माचा पाहिजे मुसलमान जास्त आले म्हणजे मुसलमानाचं राज्य येईल मुसलमान सुखी होईल हिंदू जास्त झाले आमदार झाले म्हणजे हिंदू सुखी होईल बौद्ध म्हणते बौद्ध आमदार झाले तर बौद्धाचं बरं होईल। पण येते तर ते दुर्दैव सुदैव आमच्या हातात नाही 75% शेतकऱ्याचे पोरं आमदार खासदार आहे तरी मरणारा मात्र शेतकरीच आहे कारण तुम्ही आम्ही पक्षाचे गुलाम आहो तुम्ही आम्ही पक्षाचे गुलाम आहे तुम्ही शेतकऱ्याचे पोरं म्हणून इथं कोणी येत नाही। आम्ही पाहतो का पक्ष काय म्हणतं पक्षाचा आदेश काय म्हणतं। गुलाबराव कांदा जेव्हा निर्यात बंदी टाकली असं वाटलं तुम्ही केंद्रातला पाठिंबा काढून टाकाल हा बोलणं सोपं आहे पण खऱ्या अर्थानं वस्तुस्थितीच्या समोर जाणं तेवढंच कठीण आहे। बोलायला काय जात इथं बोलून तरी फायदा तरी काय वाटतं काय भलं बोलं होणार आहे काय देणार तरी काय तुम्ही काय देऊ शकत नाही। काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असू दे भाजप असू दे शिवसेना असू दे
अरे दोन लाखाच्या बजेट मध्ये 1,67,000 कोटी आम्ही पाहतोय निवड कर्मचाऱ्याला देता, किती देताय तुम्ही? तुम्ही काय बोलताय? बोलाचीच कडी बोलाचाच भात। आम्ही पाहतोय का एकंदरीत 73,000 कोटी रुपये तुम्ही वेतन देता सरकारी। अरे तुमच्यात हिम्मत असन ना, खरे मायके लाल असन ना, शेतकऱ्याचे जसं तुम्ही आम्ही पाहतो का 2,000 कोटी रुपये देताना धाडा विचार करता। कुंभमेळ्याची चर्चा झाली होती इथं, 2,000 कोटी देताना आंघोळीसाठी पैसे देता, दूध घाला ना त्यांना, अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा आहे, माझा हरकतीचा मुद्दा आहे, विषयावर बोला अध्यक्ष महोदय, माझा हरकतीचा मुद्दा आहे। हा धर्मावादावर तुम्ही बोलणार, शेतकऱ्यावर बोलण्याची तुमची ताकद नाही। तुमच्यासाठी धर्म महत्वाचा आहे, शेतकरी महत्वाचा नाही। झंडा घेऊन मरजा, मग झंडा घेऊन मरजा, धर्माचा झंडा घेऊनच मरजा तुम्ही। शेतकऱ्याचा झंडा तुम्ही घाद्यावर घेण्याची तुमची ताकद नाही, ते मरदार की तुमच्या मनगडत नाही, तुमच्या मनगडत नाही ते। अरे ज्या छत्रपती सभागृहामध्ये अधिवेशन चालू झाल्याच्या दिवसापासून या सभागृहाचा बसा आपण, मी बोलतो ना अध्यक्ष महोदय, आपल्याला संधी देतील, आपल्याला संधी देतील ना, मग तुम्ही बोलून घ्या, नंतर मी बोलतो। मी हरकत परत घेणार बच्चू कडू, या सभेच्या परंपरा आपल्या सगळ्यांना पाळावं लागेल, सगळ्यांना पाळावं लागेल। अध्यक्ष महोदय, सभागृह या अधिवेशन सुरू झाल्याच्या दिवसापासून या सभागृहामधल्या सर्व सदस्यांना, कुठल्याही पक्षाचे सदस्य असेल, महाराष्ट्राच्या पावसाळ्याची आणि शेतकऱ्याची चिंता आहे। विरोधी पक्षांनी 2-3 दिवस जी भूमिका घेतली असेल ती काही व्यक्तिगत भूमिका नव्हती, पक्ष म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका मध्ये इकडचे सदस्य त्यांना त्या भूमिकेच्या पाठीशी होते, त्यांचे त्यांना अनुभूती होती। प्रश्न अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांचा चाललाय, आणि शेतकऱ्यांनाही दान देव धर्म आहे बच्चू कडू, जो शेतकरी उपाशी आहे ना, ज्याच्या पोटात काही नाही, हरकत हीच आहे की आपण लोकांच्या धार्मिक भावना दुखावतायत अशी माझी हरकत आहे। तुम्ही ठरवू नका ना, अध्यक्षांना ठरवू द्या, विजय वडेट्टीवार तुम्ही सांगा, तुम्ही विरोध करा कुंभाचे पैशाचे उभे होऊन बच्चू कडू सारखे करा, ज्यांची हिंमत असेल ते सांगा कुंभामध्ये कशाला पैसे दिले, ज्याची ज्या पक्षाच्या अधिक पदाधिकाऱ्यांची किंवा नेत्यांची हिंमत असेल त्यांनी उभा राहून या सभागृहात सांगावं। नुसतं बच्चू कडू बोलताय म्हणून अजून फायदा होणार नाही, हिंमत असली पाहिजे तशी सांगायची बच्चू कडू सारखी, ती हिंमत तुमच्यात नाही आहे म्हणून ते बोलतात, तुम्ही बाका वाचवतात। माझं म्हणणं असं आहे बच्चू